तर मित्रांनो, आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आणि खूप सुंदर आहे। तर आजचा ब्लॉग आहे बिदरचा किल्ला। तर आत काय काय गोपनीय आहे ते एक्सप्लोर करूया, चला। तर मित्रांनो, इथे खूप विशाल दरवाजा आहे आणि हा दरवाजा आयर्नने बनलेला आहे। इथे खूप स्ट्रक्चरली इथे खूप रचनात्मक बनवलेलं गेलेलं आहे। इथे हे तुरुंगवास इथे काही प्राण्यांना ठेवले जात असे सिक्युरिटी म्हणून। तर मित्रांनो, हा खूप मस्त होणार आहे, तर लास्टपर्यंत व्हिडिओ पहा। तर चला, भारतात असलेल्या चार शहरांपैकी बहामनी आणि नंतर बरीशाहीची राजधानी म्हणजेच बिदर। उत्तर कर्नाटकातील जिल्ह्यामध्ये ठिकाण आजही बिदरमध्ये पावलोपावली इतिहासाच्या खुणा दाखवतात। हे आहे गुंबद दरवाजा, याच्या दोन्ही साईडला दोन बलाढ्य असे बुरुज आहेत आणि हा दरवाजा मित्रांनो खूप मजबूत आहे। बरीशाही सरदार मोहम्मद गवान यांनी हे उभारलं आहे। तर हे पाहू शकता गुंबद दरवाजाचे आतील भाग, येथे वरी खिडक्यासुद्धा प्रकाशासाठी दिलेले आहे। तर मित्रांनो, हे पाहू शकता की या गुंबद दरवाजाहून किती सिक्युरिटीने किल्ला हा बांधलेला आहे हे आपल्याला लक्षात येतं। आतमध्ये प्रवेश करताच लेफ्ट साईडला रंगीन महाल आणि इथे वस्तुसंग्रहालय आहे। तर हे आपण इथे रिस्ट्रिक्ट आहे, इथे आपण बाहेरूनच पाहू शकतो। तर मित्रांनो, हे आहे सुशोभित केलेलं आहे, हे गार्डन्स वगैरे आहेत। तर हे आहे हजर कोठरी, तर येथे कदाचित गुन्हेगारांना किंवा कैद्यांना इथे बंदिस्त केलं जात असावं। तर पाहूया, तर हे बाजूला हे गोळ तोफेलचे गोळे आहेत मित्रांनो। तर चला आतमध्ये जाऊन आणि कसं आहे ते पाहूया। तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण जेणेकरून मला उत्सुकता यावी, उत्तेजना यावी। तर हे पाहू शकता खूप मस्त रचनात्मक कलाकृती केली गेलेली आहे। तर हे समोरील भाग आहे हजर कोठरीचा, इथे खूप स्वच्छता राखली जाते। बिदर किल्ला मित्रांनो खूप स्वच्छ ठेवले गेलेला आहे। तर हे आहे हजरी कोठरीतील आतील भाग। तर मित्रांनो, हे पाहू शकता खूप रचनात्मक बांधकाम केलं गेलेलं आहे। प्राचीन बांधकाम पद्धत आणि आधुनिक बांधकाम पद्धत यात खूप मोठा फरक आपणास जाणून येत आहे। हा भाग खूप सुशोभित आणि खास रचनात्मक केलं गेलेलं आहे। तर हे पाहू शकता प्राचीन मॉन्युमेंट्स, ह्या भागामध्ये खूप स्वच्छता ठेवली गेलेली आहे। तर मित्रांनो, या बिदर किल्ल्याच्या गोपनीयता जाणून घेण्यासाठी खूप पर्यटक येथे माहिती घेण्यासाठी आणि काही शिल्पे वगैरे पाहण्यासाठी इथे आवर्जून भेट देत असतात। तर मित्रांनो, हे जे समोरची इमारत आहे या इमारतीचं नाव आहे तर्कश महल। तर्कश महल हे बहमनी वंशावळीतील अल्लाहद्दीन शाह बहमनी सुलतानाच्या काळामध्ये बांधली गेलेली होती। हा अल्लाहद्दीन शाह खूप क्रूर होता। हा अल्लाहद्दीन शाह बहमनी सुलतान याची पकड महाराष्ट्रभरही ठेवली होती। बहमनी सुलतान स्वतःला सत्पुरुष समजत होता, पण याचं सत्पुरुषाचं उदाहरण सांगण्यात गेलं तर याच्याकडे 1000 बायकांचा जनानखाना होता। अल्लाहुद्दीन शाहनंतर हुमायून शाह याचा कालखंड सुरू होतो। जेव्हा हुमायून शाह सत्तेवर येतो तेव्हा तो 7000 नीर अपराध्यांचा कत्तल करतो। राजवटीवर त्याची खूप पकड ठेवण्यासाठी तो असा क्रूरपणा करत होता। हुमायून बहमनी या सुलतानाला त्याचेच लोक हुमायून जालिम असे संबोधत असे। तर मित्रांनो, हे बहमनी जे राजवट होती ही खूप क्रूरतेची होती असे इतिहासामध्ये नोंद आहे। हा तर्कश महल आतून खूप सुंदर आणि सुशोभित बनवलेला गेलेला आहे। तर याच्याच बाजूला वैशिष्ट्यपूर्ण 16 खांबी मस्जिद आहे। ही मस्जिद जेव्हा बहमनी सुलतानाचे राज्य संपुष्टात आले होते तेव्हा ही बनलेली असावी। तर हा बाहेरील भाजूस 16 खांबीय आहे आणि आतील 2-3 लेयर्स ही 16 खांबीय आहे, म्हणून याला 16 खांबी मस्जिद असे संबोधले जाते। हे मस्जिद राजघराण्यासाठी खास बांधली गेलेली होती। या मस्जिदीची खासियत म्हणजे जेव्हा 1657 औरंगजेबाने हा किल्ला जिंकला होता तेव्हा शहाजहान यांच्या नावावर इथे खुतबा पढवला गेला होता, म्हणजेच शहाजहान सम्राट असल्याची धार्मिक ग्वाही
पसरविली होती। तर अशाच रीतीने हा 16 खांबी मस्जिद या किल्ल्याचा ऐतिहासिक भाग आहे। तर मित्रांनो, या किल्ल्यामध्ये एक छोटंसं एक गाव आहे, तर तिथे एक मोठी तोफ आहे। तर पाहूया ते तोफ कशी आहे। तर चला मित्रांनो, गावाकडे जाऊया। तर मित्रांनो, हे किल्ल्यामध्ये एक गाव आहे, या गावचं नाव ठाकूर गल्ली आहे। तर मित्रांनो, हे पाहू शकता तोफे, हर एका घराच्या समोर तोफेचे गोळे दिसून येतात, हे पाहू शकता। तर मित्रांनो, आलो आहोत तोफेच्या जागी, या बुडदावर तोफ आहे। तर चला मित्रांनो, वर जाऊन कसं आहे ते पाहूया। तर मित्रांनो, वरी जाण्याच्या पहिलं आपण पाहू शकता या किल्ल्याची तटबंदी। तर हे पहा मित्रांनो, हा खूप विशाल किल्ला आहे। तर चला तोफेकडे जाऊया। खूप व्लॉगिंग झाली आहे, खूप पाय दुखत आहेत। तर चला, हा खूप उंचावर आहे। तर मित्रांनो, एवढ्या उंचीहून पूर्ण बिदर साईडचे गाव पण दिसत आहेत, खूप उंचावर आहे, हे पाहू शकता ही तटबंदी। तर मित्रांनो, आपण ज्यासाठी आलो त्यासाठी हे पहा सर्वात मोठी तोफ। ही तोफ खूप जड आणि खूप वजनदार आहे, याची आपल्याला कडीसुद्धा हालत नाही। तर ही खूप जड आहे मित्रांनो, आणि हे उंचवून खूप भीती वाटत आहे खाली पडण्याची। तर मित्रांनो, हे आपल्या कडंसुद्धा हलत नाही। तर चला आपण जाऊन बघूया कसं आहे ते। तर हे कडंसुद्धा आपल्याला उचलत नाही, खूप कठीणतेने उचलत आहे, खूप जड आहे मित्रांनो। आपण आधुनिक काळात आणि प्राचीन काळात काहीतरी फरक आहे हे आपल्याला कळलं पाहिजे। तर मित्रांनो, हा आहे शेवटचा भाग किल्ल्याचा। तर पाहू शकता, हे पाहू शकता तटबंदी, ही शेवटी तटबंदी आहे। हा किल्ला खूप मोठी जागा व्यापलेला आहे, खूप मोठा आणि खूप विशाल आहे, आणि खूप स्वच्छ ठेवले गेलेला आहे किल्ला।